नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सचिन मेंढे, सचिन मेंढे कृषी वार्ता या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, सध्या आपल्या बऱ्याच शेतकरी बांधवांच्या जो खरीप कांदा आहे तो खरीप कांदा 2.5 पावणे 3 महिन्याचा होत आलेला आहे, म्हणजे काहींचा झालेला आहे काहींचा होत आहे. बऱ्याच शेतकरी बांधवांच्या कमेंट आले की कांदा फुगवण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे किंवा कांद्याची जी साईज आहे ती साईज वाढण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत. म्हणून मी आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलो आहे की खरीपातील कांदा फुगवण्यासाठीच्या उपाययोजना किंवा काय केलं पाहिजे त्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि काही शंका असतील तर त्या शंकासुद्धा कमेंट करा. आणि या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून शेजारील जी घंटी ती घंटी जरूर दाबा, जेणेकरून इथून पुढे येणारे जे नवनवीन व्हिडिओ आहेत त्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मला आपल्यापर्यंत पोहोचवता येतील. तर शेतकरी बंधूंनो, चला बघूया कांदा फुगवण्यासाठीच्या उपाययोजना किंवा फवारणी आणि खत व्यवस्थापन कसं करायचं. तर शेतकरी बंधूंनो, कांदा फुगवण्यासाठी लागणारे जे काही अन्नघटक आहेत ते आपण सुरुवातीला जे बेसल डोस आहे त्या बेसल डोसमधून देत असतो. आपण बेसल डोसचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे. याच्यामध्ये बेसल डोस जो देतो आहे त्याच्यामध्ये नत्र, स्पुरद, पालाश हे अन्नद्रव्य आपण दिलेले असतात किंवा त्या पिकाला लागत असतात. यातील नत्र हे सुरुवातीच्या काळामध्ये कांद्याची जी जोमदार वाढ आहे ती जोमदार वाढ होण्यासाठी महत्त्वाचं काम करतं. पुनर्लागवडीनंतर पहिले 2 महिने नत्राची खरी गरज भासते, म्हणजे जे आपण युरियामधून नत्र देतो ते 2 महिने लागतं. त्यानंतर नत्राचे फार महत्त्व नसतं, म्हणजे 2 महिन्यानंतर कांदा पिकाला नत्र देऊ नये. आणि उशिरा जर नत्र दिलं तर कांदा पीक काढण्याच्या वेळेस सडणे, कांद्याला डेंगळा येणे, कांद्याचा दुबळ खावणे किंवा कांदा सड हे प्रकार घडत असतात. त्याच्यानंतर दुसरा जो घटक आहे तो आहे स्पुरद. हे जे दुसरा घटक आहे हा स्पुरद आहे. हा स्पुरद काय होतं की पिकाच्या मुळांच्या वाढीसाठी आणि जमिनीत अन्न शोषून घेण्यासाठी गरजेचा असतो. त्याच्यानंतर तिसरा जो घटक आहे तो आहे पोटॅश, ज्याला आपण पालाश म्हणतो. हे कांदा पिकाची साईज होण्यासाठी किंवा कांदा पीक फुगवण्यासाठी याचा उपयोग होत असतो. असे NPK म्हणजे नत्र, स्पुरद, पालाश हे गरजेचे असतात. त्याच्यानंतर महत्त्वाचा चौथा घटक म्हणजे गंधक. कांदा पिकातील अत्यावश्यक असतो हे गंधक आहे. हे गंधक आपण बेसल डोसमधून दिलं पाहिजे किंवा बरेच शेतकरी बांधव देतात आणि काही शेतकरी बांधव देत नाही. गंधकामुळे बुरशीजन्य जे रोग आहे त्या रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो, म्हणजे जे पीक आहे त्या पिकाला चांगला याचा फायदा होत असतो. एकरी साधारणपणे 15 ते 20 किलो बेसल डोस आहे त्या बेसल डोसमधून दिलं पाहिजे किंवा पहिली खुरपणी केल्यानंतर जो खताचा डोस देतो. बरेच शेतकरी बांधव बेसल डोस देत नाही, खुरपणीनंतर पहिला डोस देतात, पहिला युरियाचा, त्याच्यानंतर खतांचा, रासायनिक खताचा डोस देतात. त्याच्यामध्ये 15 ते 20 किलो एकरी दिलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर कांदा पिकाला जे मायक्रोन्यूट्रियंट म्हणतो आपण किंवा ज्याला सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणतो याचीसुद्धा गरज असते. याच्यामध्ये तांबे, लोह, जस्त, मॅग्नेस, सिलिकॉन, बोरॉन यांची फार गरज असते. याच्यामुळं कांदा पिकाचं जे अन्नद्रव्य शोषण करण्याची जी क्षमता आहे ती वाढवण्यासाठी कांदा पिकामध्ये असणारे जे दुय्यम अन्नघटक आहे ज्याला सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणतो याची कमतरता जर असेल तर रोगाला लवकर बळी पडतं. याच्यासाठी ह्या अन्नद्रव्याची सुद्धा आपण एखादी फवारणी, 1-2 फवारण्या घेतल्या गेल्या पाहिजे किंवा पुढे जे फवारण्या सांगणार त्याच्यामध्ये सुद्धा मी हे मायक्रोन्यूट्रियंट सांगणार आहे. तर वरील ही सर्व जे अन्नद्रव्ये हे आपण कांदा पिकाला जमिनीतून देत असतो किंवा बेसल डोसमधून, रासायनिक खतामधून आपल्या ते कांदा पिकाला देत असतो. याचा फायदा आपल्याला कांदा फुगवण्यासाठी होतच असतो. परंतु शेतकरी बंधूंनो, त्यानंतर मी आपल्याला 2 फवारण्या सांगणार आहे की ज्यामुळं कांदा फुगवण्यासाठी कांद्याची जी साईज आहे ती साईज होण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. त्याच्यामध्ये फवारणीतून सुद्धा द्यायचं आणि काही ठिबकमधून सुद्धा मी सांगणार आहे. आपल्याला जो पर्याय योग्य वाटेल त्याचा आपण वापर करू शकता. तर मी सुरुवातीला फवारणीमधून सांगतो. कांदा फुगवण्यासाठी 2 फवारण्या महत्त्वाच्या आहे की त्याच्यामध्ये कांदा जी लागवड आहे किंवा पुनर्लागवड आहे त्या पुनर्लागवडीनंतर साधारणपणे 55 ते 60 दिवसांनी काय काय घ्यायचं बघा. याच्यामध्ये फवारणीमध्ये सर्वप्रथम 0.52-34 हे 6 ते 7 ग्रॅम 1 लिटर पाण्यासाठी. आपला पंप किती लिटर चालू द्या मी या ठिकाणी प्रमाण सांगितलेलं आहे की 1 लिटर पाण्यासाठी 0.52-34 घ्यायचं 6 ते 7 ग्रॅम 1 लिटर पाण्यासाठी. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये साधारणपणे त्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रियंट 2 ग्रॅम 1 लिटर पाणी या प्रमाणामध्ये जे सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणतो किंवा मायक्रोन्यूट्रियंट आहे याची फवारणी घ्यायची. याची एकत्र फवारणी 55 ते 60 दिवसांनंतर कांद्याची लागवड झाल्यानंतर आपण घेऊ शकता. आता या फवारणीमुळे काय कांदा पिकाचा जो कंद आहे तो कंद पोचण्याच्या काळामध्ये जी सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आहे ती भासत नाही. आपण मायक्रोन्यूट्रियंट याच्यामध्ये घेतलेलं आहे. त्याच्यामुळे काय होतं की कांद्याच्यामध्ये जे मायक्रोन्यूट्रियंटची जी कमतरता आहे, डिफिशियन्सी, ती भासत नाही.
कांद्याचा आकार वाढायला सुरुवातीचा काळ असतो, याच्यामध्ये आकार झटपट वाढण्यासाठी याचा फायदा होत असतो, कांदा फुगवण्यासाठी मदत होत असते, कांदा घट्ट तयार होतो म्हणजे कांद्यामध्ये जे असणारे जे आतमधले जे पापुद्रे आहेत ते पापुद्रे जाड आणि घट्ट होण्यास मदत होते, म्हणजे कांदा पोकळ राहत नाही, त्याच्यामुळे कांद्याचं वजन वाढण्यासाठी मदत होत असते. तर अशा पद्धतीनं ही एक फवारणी पहिली घेतली गेली पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी फवारणी साधारणपणे कांदा पुनर्लागवडीनंतर 70 ते 75 दिवसांनी घ्यायची. आता याच्यामध्ये काय घ्यायचे की याच्यामध्ये 0050 याच्यामध्ये 0050 हे वॉटर सोल्युबल खत घ्यायचे, हे साधारणपणे 8 ते 9 ग्रॅम 1 लिटर पाण्यासाठी. त्याच्यानंतर याच्यामध्ये 2.5 ग्रॅम बोरॉन प्रति लिटर पाणी याप्रमाणे, म्हणजे याच्यामध्ये 0050 8 ते 9 ग्रॅम 1 लिटर पाण्यासाठी आणि 2.5 ग्रॅम बोरॉन 1 लिटर पाण्यासाठी. त्याच्यानंतर कांद्याची जर पात पडलेली नसेल किंवा कांद्याची पात खूप हिरवीगार असेल, कांदा काढणीचं टायमिंग जवळ आलेलं आहे किंवा कांदा देशी भरत आलेला आहे, त्यावेळेस काय करायचं की याच्यामध्ये साधारणपणे लिओसिन 2.5 ml प्रति लिटर पाणी किंवा चमत्कार, बरेच शेतकरी बांधव चमत्कारसुद्धा वापरतात, याचा रिझल्ट चांगला आहे लिओसिन आणि चमत्कार. याच्यामुळे काय होतं की चमत्कार किंवा लिओसिन घेतल्यामुळं कांद्यातील जी पात आहे ती पात पातीची जी वाढ आहे ती वाढ थांबते. या फवारणीमुळे कांदा पोसण्यास मदत होते, कांद्याला आल्या जो कलर आहे तो कलर चांगला येतो. बोरॉन काय करतं की याच्यामध्ये असणारे जे बोरॉन आहे ते बोरॉन पातीतील अन्नरस आहे तो अन्नरस कांद्यात उतरवण्यास मदत करतं. याच्यामुळे काय होतं की कांद्याची जी साईज आहे ती साईज चांगली होती, कांदा सड होत नाही, कांदा टणक आणि काटक होतो, शिवाय पत्ती येते वरून. याच्यामुळे कांद्याचं जी ही जी दुसरी फवारणी ही दुसरीसुद्धा फवारणी महत्त्वाची. याच्यामध्ये 0050 2.5 ग्रॅम त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 8 ते 9 ग्रॅम 0050 1 लिटर पाण्यासाठी 2.5 ग्रॅम बोरॉन आणि त्याच्यामध्ये लिओसिन किंवा चमत्कार याच्यापैकी एकच वापरायचे, लिओसिन वापरा किंवा चमत्कार वापरा याच्यापैकी एक. याच्यामुळे काय होतं की चांगल्या पद्धतीनं फायदा होते. आता हे फवारणीमध्ये झालं, त्याच्यानंतर काही जे शेतकरी बांधव ठिबक वापरतात किंवा ठिबकने खतं सोडतात त्यांच्यासाठी सुद्धा मी एक सांगतो की साधारणपणे कांदा लागवडीनंतर किंवा कांदा पुनर्लागवडीनंतर 60 ते 65 दिवसांनी जर झालेला असेल तर त्यावेळेस काय करायचं की 0-52-34 हे 5 किलो एकरी सोडायचे, ठिबकमधून सोडायचे किंवा पाटपाण्याने सोडलं पण पाटपाण्याने बरंच वाहिलं जातं, ठिबक जर असेल तर याचा चांगला फायदा होतो, कांद्याच्या मुळाजवळ ते पडतं. 0-52-34 हे 5 किलो एकरी सोडायचे त्याच्या हे कधी 60 ते 65 दिवसांनी. त्याच्यानंतर दुसरं 70 ते 75 दिवसांनी पोटॅशियम सोनाईट हे 5 किलो एकरी सोडायचे ठिबकमधून, हे द्रावण करायचं आणि ते ठिबकमधून 5 किलो पोटॅशियम सोनाईट हे 70 ते 75 दिवसांनी सोडायचे. आणि त्याच्यानंतर 80 ते 85 दिवसांनी 0050 8 ते 10 ग्रॅम 8 ते 10 किलोग्रॅम एकरी सोडायचे 80 ते 85 दिवसांनी. तिसरं 0050 8 ते 10 किलो एकरी हे जर सोडलं तर याच्यामुळं सुद्धा कांद्याची जी साईज आहे ती साईज वाढायला मदत होत असते. आणि अशा पद्धतीनं हे ज्याच्याकडे ठिबक आणि फवारणी घ्यायची ते हे दोन्ही कॉम्बिनेशन करू शकता, ज्यांच्याकडे ठिबक नाही ते कांदा पोसण्यासाठी फक्त फवारणीचं नियोजन करू शकता, आणि ज्यांना फवारणी करायची नाही त्यांनी कांद्याच्या ठिबकमधून जरी हे मी सांगितलेले वॉटर सोल्युबल आहे हे वॉटर सोल्युबल सोडले तरी कांदा फुगवण्यासाठी आपल्याला याचा चांगला फायदा होऊ शकतो. तर अशा पद्धतीनं हे जर आपण तंत्रज्ञान जर वापरलं तर चांगल्या पद्धतीनं आपल्या कांद्याची साईज होईल, कांद्याला कलर येईल, कांद्याची क्वालिटी राहील, सड कमी होईल आणि कांद्याचा जो काटकपणा आहे किंवा कांदा टणक म्हणतो आपण त्याला तो टणक कांदा निघायला आपल्याला मदत होईल. तर शेतकरी बंधूंनो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितला याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा, काही शंका असतील तर ते शंकासुद्धा कमेंट करा, त्या कमेंटला नक्की उत्तर दिलं जाईल. चला मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो, इथेच आपली रजा घेतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.